हरिओम श्रीराम अहमद माझं नाव अजय सिंह गोरे मी बापूंच्या परिवारामध्ये दोन हजारपासून आलो आहे माझा दोन हजार चारचा अनुभव आहे जे तेव्हा आमचे चाळ तुटून ट्रान्झेस्ट कॅम्पमध्ये आम्ही राहत होतो त्यावेळेला म्हणजे दुपारच्या टायमाला चार वाजताच्या सुमारास मी कामावरून आलो आणि ते ते कॅम्प होतं ते दहा बाय दहाचं होतं आणि त्याला काय खि साईडने खिडकी नाही किंवा काय नाही आतमध्ये आलो मा माझी मिसेस होती पोराला घेऊन टी व्ही बघत बसलेली आणि मी आतमध्ये आलो आणि दरवाजा लावून घेतला आतून आणि तेवढ्यात तो पहिल्याचा पोर्टेबल टी व्ही होता ब्लॅक अँड व्हाईट दोन अँटीनं बाहेर लावायचा असा तर ती अँटीनं मी मोरीवर लावलेली मोरीच्या बांधावर काठी लावून तर तिकडे लावलेली आणि ते चित्र बरोबर दिसत नव्हतं तसंच मी आलो आणि ते अँटिनाला हात लावले आणि या जोराचा मला शॉक लागला त्यामुळे मी आतमध्ये असा ओरडलो आणि बाय ऐकोचं होती त्यामुळे तिला काय एवढं कळलं नाही पण तिला वाटलं की अशीच मुलींबरोबर मस्करी करत असतील म्हणून तिने एवढं लक्ष नाही दिलं ती माझ्या अँटीना बो हाताला चिटकून परत मागे पाठीला चिकटली माझं एकदम हा नुसता ओरडत राहिलो पण मला नाही मिसेसला सांगता येत की स्विच बंद कर किंवा काय सांगता नाहीत फक्त मी बापूंच्या फोटोकडे बघितलं आणि बापूंना सांगितलं आता मी तर गेलोच आहे पण माझ्या मिसेस किंवा माझे पोरं मला चिटकायला येऊ नका देऊ फक्त एवढंच करा मग काय झालं का अचानकमध्ये ती मिसेसनी वळून बघितलं की नाही हे काय तरीच वेगळंच दिसतंय तर आली मिसेस पोराला सहा महिन्याचं सा पोरगं होतं तिला मांडीवर घेतलं तिला पोराला खाली टाकून आली चिट मला सोडवायला तितक्यात तिने ती वायर खेचली तर वार खेचली आणि मी सो ती तुटली आणि त्याने मी सुटलो आणि खाली पडलो आणि खाली सगळे भांडी होते ते सगळे चेपले गेले अँटीनं माझ्या पाठीला चिकटलेलं ते वळ आलेले असं करून त्यावेळेला मला बापूने खूप वाचवलं म्हणजे काळ आलेला वेळ येऊन नाही दिली त्या त्यावेळेला खूप मला वाचवलं आणि नंतर मग मी सगळं स्विच वगैरे बंद करून बायका मुलांना घेऊन बाहेर पडलो त्या रूममधून दहा बायचं दहा बायचं दहा बायचं दहा रूम होता तो पण त्या काय खिडकी वगैरे काय नव्हतं की कोणाला आवाज देऊ शकत तर असा हा माझा अनुभव आहे मला खूप मोठ्या संकटातून वाचवलं आहे हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ सगळं